मास ऑफ यू का मानता मेरी आवाज सबको सुनाई दे रही है। आवाज इतना का मतलब सांगा मतलब चैट बॉक्स में दे। ओके हैव यू मार्क योर प्रेजेंटी। सगर ने प्रेजेंटी मार्क के लिया है फोर्थ स्टैंडर्ड गार्गी एंड स्नेहा स्पर्श, थर्ड स्टैंडर्ड वेदांग मधुरा एंड स्वराज। ओके यस सो बघा आता सुद्धा मी लेफ्ट झाले होते, तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे, त्यामुळे नेटवर्कचं काय तुम्हाला आवाज वगैरे नाही आला तर मला लगेच सांगा। ओके स्क्रीन दिसतंय का सांगा मला, इज माय स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? यस ओके चला तर पहिल्यांदा आपण आज क्वेश्चन आन्सर्स घेऊयात। ओके जे लेसन आपण कंप्लीट केलेले आहे थर्ड स्टँडर्ड वी हॅव कंप्लीटेड अबाउट अस। ओके बघा आपण तुमचं सेकंड लेसन कंप्लीट केलेलं आहे, सो मेनी काइंड्स ऑफ अॅनिमल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, बरोबर? तर त्यावरचे क्वेश्चन आन्सर्स घ्यायचे आहेत आपल्याला। ओके फ्रॉम विच अॅनिमल्स डू वी गेट मिल्क? Every student is here from Marathi medium, right? Third standard. Okay. चला आता मला दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा। फर्स्ट कोण सांगणार थर्ड स्टँडर्ड दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे? थर्ड स्टँडर्ड सॉरी, दिस इज फॉर थर्ड स्टँडर्ड। येस हू विल टेल मी द आन्सर? ओके मगर ओके गुड माइक ऑफ करायचं आहे। तर बघा गाय म्हैस आणि शेळी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं। ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू वी नॉट वॉन्ट माईस, वाय डू वी नॉट माईस इन अवर हाऊसेस? आपल्याला आपल्या घरात उंदीर आणि घुशी का नको असतात? कोण सांगणार याचा आन्सर? आपल्याला आपल्या घरात उंदीर आणि घुशी का नको असतात? ओके वेदांग ते आपलं जेवण खराब करतात आणि सगळं सगळ्या पदार्थांची नासधूस करतात। ओके नाउ वेर डू वी फाइंड फिश? आपल्याला मासे कुठे भेटतात? स्वराज स्वराज आर यू देअर? वेर डू वी फाइंड फिश, मासे कुठे मिळतात आपल्याला? ओके मधुरा ओके पाण्यामध्ये, फक्त समुद्रात नाही तर पाण्यामध्ये। ओके नेक्स्ट इज विच अॅनिमल्स हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी? कोणाच्या अंगावर पिसे असतात? पिसे
येस गार्गी सांग पिसे कोणाच्या अंगावर असतात? ओके मधुरा येस टेल मी द आंसर. कोंबडीच्या अंगावर. डिड यू नो साउंड? ओके माइक ऑफ करायचा आहे. येस एनी वन एल्स? ओके स्वराज. पक्ष्यांच्या. गुड. पिसे पक्ष्यांच्या अंगावर असतात. नेक्स्ट इज हाऊ मेनी लेग्स डू बर्ड्स हॅव? पक्ष्यांना किती पाय असतात? येस एनी वन फ्रॉम थर्ड स्टँडर्ड? वेदांग आन्सर सांगायच्या अगोदर चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं, नाहीतर हँड रेज करायचं. डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. ओके ट्रू ऑर फॉल्स? चुकी बरोबर. ओके अँड ईग्रेट इज व्हाईट? बगळा पांढरा असतो. अँड ईग्रेट इज व्हाईट? बगळा पांढरा असतो. येस ट्रू ऑर फॉल्स? चुकी बरोबर. लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर, लिहा चॅट बॉक्स मध्ये चुकी बरोबर. ट्रू ऑर फॉल्स? बगळा पांढरा असतो. लिहा आन्सर चॅट बॉक्स मध्ये. ट्रू बरोबर. ओके नेक्स्ट इज अ पॅरट हॅज स्केल्स ऑन इट्स बॉडी. पोपटाच्या अंगावर खवले असतात. ट्रू ऑर फॉल्स? चुकी बरोबर. सांगा. येस फॉल्स. पोपटाच्या अंगावर खवले नसतात. आंसर लिखना है चैट बॉक्स में, नाम नहीं लिखना. अ कैट इज यूजफुल फॉर कैरिंग बर्डन. मांजर ही आपल्याला ओझ वाहून नेण्यासाठी उपयोगी पडते. ट्रू ऑर फॉल्स? नो. येस इट इज फॉल्स. चुकीचं आहे हे विधान. अ हाऊस लिझार्ड हॅज हेअर ऑन इट्स बॉडी. घरात असणाऱ्या पालीच्या अंगावर केस असतात. येस ऑर नो? हो की नाही? नो. येस गुड. आन्सर इज फॉल्स. अ कॉक डज नॉट फ्लाय व्हेरी हाय. कोंबडा जास्त उंचीवर उडू शकत नाही. येस ऑर नो? येस व्हेरी गुड. नो साऊंड टीचर. नो साऊंड टीचर. नो साऊंड देन हाऊ यू आर आन्सरिंग? आवाज येत नाही, मग तुम्ही उत्तर कसं देताय? सगळ्यांना आवाज येतोय का माझा? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. येस सो स्पर्श तुझा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, कारण सगळे आन्सर देतात मी क्वेश्चन सांगते तेव्हा. ओके आता मला सांगा, नेम द फॉलोइंग ॲनिमल. म्हणजे मी सांगितलेल्या प्राण्याचं आता मी काहीतरी सांगणार त्या प्राण्याबद्दल आणि तुम्ही मला त्या प्राण्याचं नाव सांगायचं आहे. ओके मेक्स काऊ वेब्स म्हणजे जाळी जाळविणतो. कोण आहे तो? जाळविणतो. कोण जाळविणतो? कोण सांगणार? स्वराज. येस स्पायडर. कोळी. आता मी मराठी मध्ये विचारते ना तुम्हाला. नेक्स्ट इज इज कलरफुल. येस येस दोन्ही मध्ये आन्सर सांगा. इज कलरफुल रंगीबेरंगी असतो. कोण? मधुरा सांग. सॉरी नाही, बटरफ्लाय. बटरफ्लाय किंवा त्याला फुलपाखरू म्हणायचं. नेक्स्ट हॅज अ ट्रंक. सोंड असते. कोणाला सोंड असते? हॅज अ ट्रंक. वेदांग सांग. वेदांग. हत्तीला. येस गुड. रन्स विथ ग्रेट स्पीड. खूप जोरात धावू शकतो. हुज दॅट?
चित्ता ससा नो चित्ता किंवा डियर हरिण कोणीही डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. स्पर्श मधुरा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं किंवा हँड रेस करायचा, डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. येस नाव. आता आपण फोर्थ स्टँडर्डचे क्वेश्चन आन्सर्स घेऊया, नंतर आपण नवीन लेसन सुरू करूया. ओके ओके येस आय थिंक थर्ड फोर्थ स्टँडर्ड चा ओके कम्प्लीटेड. येस ना हाऊ आर प्लांट्स युजफुल अस, वनस्पती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतात. दिस इज फॉर फोर्थ स्टँडर्ड. हाऊ आर प्लांट्स युजफुल टू अस, यू हॅव टू टेल मी द आन्सर इन इंग्लिश अँड मराठी. ओके स्पर्श विल टेल मी इन इंग्लिश अँड गार्गी स्पर्श अँड स्नेहा विल टेल इन इंग्लिश अँड गार्गी विल टेल द आन्सर इन मराठी. ओके येस हाऊ प्लांट्स आर युजफुल टू अस, वनस्पती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी असतात, काय काय मिळतं त्यांच्यापासून. गार्गी पुट ऑन युअर माइक अँड से द आन्सर. येस एम आय ऑडिबल. ओके वनस्पती कशा प्रकारे उपयोगी पडतात ते येत नाही. ओके और कोण बताएगा, स्नेहा आप बताइए पेड़ किस तरह यूजफुल होते हैं हमको, क्या क्या मिलता है उनसे. फ्रूट फ्लावर. यस सो यू कैन से वी गेट फ्रूट्स एंड फ्लावर्स फ्रॉम प्लांट्स. ओके बोलिए वी गेट फ्रूट्स एंड फ्लावर. हाँ फ्रूट एंड फ्लावर प्लांट फ्रॉम प्लांट. ओके और किस तरह यूजफुल. यस और किस तरह यूजफुल होते हैं. वी कैन मेक पेपर एंड फर्नीचर यूजिंग प्लांट्स. ओके ना येस गार्गी आता सांगणार का तू मराठीत जे मी सांगितलं. विल यू टेल मी. इट्स सो सिंपल. हाऊ प्लांट्स आर यूजफुल टू अस, वनस्पतींचा कसा उपयोग होतो. येस गार्गी विल यू टेल मी नाउ. येस ओके झाडांपासून आपल्याला फळ फुल भाजी ओके हे सर्व पदार्थ मिळतात आणि लाकडाचा उपयोग आपण. येस बोल. येस मॅम लाकडाचा उपयोग कशासाठी करतो. सिंपल होता आन्सर. ओके नेक्स्ट इज ओके व्हॉट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल. येस नाव यू विल टेल मी व्हॉट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल. व्हॉट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल लिहून घेतलं होतं तुम्ही. स्पर्श टेल मी व्हॉट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल. अर्बोरियल एनिमल म्हणजे कुठे राहणारे एनिमल. एनिमल दॅट लिव्स ऑन ट्री. ओके झाडावर राहणारे एनिमल जसं माकड स्क्विरल. नेक्स्ट इज ओके वी विल स्टार्ट विथ द
लेसन नंबर थ्री. ओके नाउ वी विल स्टार्ट विद द लेसन नंबर थ्री. आणि जे काही फिलअप्स आहेत ते तुम्ही लेसन मधून शोधून लिहायचे आहेत. हा क्वेश्चन आहे तुमचा थर्ड. बघा रिकाम्या जागा शोधायच्या आहेत फक्त. ते तुम्हाला लेसन मध्ये ऑलरेडी दिलेले असतील ते शोधून तुम्ही लिहायचे आहेत. ओके एज युअर होमवर्क. नाव वी विल सी द लेसन नंबर थ्री. ओके फ्रॉम थर्ड स्टँडर्ड ओनली मराठी मीडियम स्टुडंट्स आर देअर राईट. स्वराज वेदांग एंड मधुरा. ओके यू आर फ्रॉम मराठी मीडियम. चला आपण फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. युअर लेसन इज स्टोरेज ऑफ वॉटर. व्हॉट डू यू मीन बाय स्टोरेज ऑफ वॉटर? सांगा मला काय समजलं तुम्हाला या वाक्यावरून. स्टोरेज ऑफ वॉटर म्हणजे काय? यू कॅन टेल मी व्हॉट डू यू मीन बाय स्टोरेज ऑफ वॉटर. म्हणजे आपण पाणी कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो. ओके पाण्याची साठवण. इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. मेक अ स्मॉल हिलॉक ऑफ मड अँड स्टोन्स इन द स्कूल यार्ड. सेट सम स्टोन्स इन टू द हिलॉक. Pour water over the hillock from a watering can like rain. Use the following points to study. काय करायचं आहे त्या मुलीने एक छोटासा डोंगरासारखा बनवलेला आहे ज्याच्यावर दगड ठेवून माती टाकलेली आहे. बरोबर हे तुमच्या स्कूलच्या ग्राउंड मध्ये बनवायचं आहे जेव्हा आपले स्कूल चालू होतील तेव्हा. ओके आणि त्याच्यावर पाऊस जसा पडतो तसं वरतून झारीने पाणी टाकायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काही पॉइंट स्टडी करायला सांगितलेत बघा. इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. पाणी कोणत्या डायरेक्शनने फ्लो होणार सांगा मला. आपण वरतून पाणी टाकतोय त्या ही लॉकवर छोट्याशा डोंगरावर. मग ते पाणी कुठे जाणार सांगा लवकर. कोण सांगणार? येस बघा असं छोटासा डोंगर बनवला आणि वरतून पाणी टाकतोय. कोणत्या डायरेक्शनला जाणार का पाणी? खाली की वर? येस येस वेदांग. ओके स्नेहा अप और डाऊन? कोण से? ओके डाऊन. व्हेरी गुड. डाऊन डाऊनवर्ड डायरेक्शन में पाणी नीचे जाएगा. हाऊ डज वॉटर फ्लो ऑन द स्टीपर स्लोप. जो स्टीपर स्लोप है जो बाजू में दिख रहा है ना उसको स्लोप बोलते हैं. वो स्लोप से पानी कैसे जाएगा? एकदम फास्ट. हाउ डज इट फ्लो ऑन द जेंटलर स्लोप. जेंटलर स्लोप से फास्ट जाएगा. स्टीपर से थोड़ा अडक अडक के जाएगा. व्हाट हैपन व्हेन द स्टोन्स कॉज एन ऑब्स्ट्रक्शन. मतलब जब उस हिलॉक के बीच में जो हमने स्टोन्स डाले थे वो आते हैं जेव्हा आपण त्या हिलॉकच्या मध्ये आपण टाकलेली दगडं येतात तेव्हा पाणी थोडस तिथे अडकत. बरोबर. What do puddles form? Where do puddles form? आणि तिथेच पुढे तुम्हाला छोटे छोटे खड्डे होऊन त्याच्यात पाणी कुठे साठलं? When does the direction of flow change? पाण्याचा प्रवाह केव्हा बदलला? बघा जेव्हा तुम्ही वरती हिल त्या डोंगरावरून त्या छोट्याशा डोंगराच्या वरून पाणी टाकताय तेव्हा ते खाली जातं पाणी. बरोबर. पण नंतर खाली गेल्यावर जेव्हा डोंगर संपतं तेव्हा पाणी जमिनीवर सरळ वाहू लागतं. बरोबर. तिथे त्याचं डायरेक्शन बदललं. वहां पे उसका डायरेक्शन चेंज होता है. ओके तर बघा नंतर सेकंड ऍक्टिव्हिटी काय. नाउ स्टॉप वॉटरिंग द हिलॉक. आता आपण त्या हिलॉकला पाणी देणं बंद करायचं आहे. अभी उसको हमें पाणी नाही देणार आहे. मेक ऑब्झर्वेशन्स यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. अभी क्या ऑब्झर्व करना है हमें? व्हाई डिड द हिलॉक ड्राई व्हेन वी स्टॉप पोरिंग वॉटर. वो हिल क्यों सूख गया जब हमने उसको पानी नहीं दिया? तो वो हिल क्यों सूख गया? देन हाउ लॉन्ग डिड द हिलॉक टेक टू ड्राई. कितनी देर बाद वो सूखा? विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राइड क्विकली.
कौन सा पार्ट बहुत अच्छी तरह से जल्दी से ड्राई हो गया? विच पार्ट टुक लॉन्गर टू ड्राई? कौन सा पार्ट ज्यादा टाइम लिया ड्राई होने के लिए? व्हाई डिड इट टेक लॉन्गर टू ड्राई? और जिसने ज्यादा टाइम लिया उसने उतना टाइम क्यों लिया? ये सब ऑब्जर्वेशन हमको वो हिल बिल्ड करके उसको पानी दे के और वो पानी देना स्टॉप करके करने हैं. ओके यस नो यू विल रियलाइज दैट सम रेन वाटर फ्लोज अवे ओवर द ग्राउंड. तो आपको पता चलेगा, आपको ये समझ में आएगा कि जो पानी है, रेन वाटर है, बारिश का पानी है, वो देखिए हिल से बहते बहते हमारे घरों तक आ जाता है, रास्ते पे भी बहता है ना. यस और नो? रस्त्यावर सुद्धा पानी वाहतं की नाही तुमच्या घराच्या समोर? तुम्ही त्याच्या गोळ्या वगैरे सोडता पेपरच्या बनवून? यस. सम वॉटर सिप्स इन टू ग्राउंड. ओके, मग सगळं पाणी तुमच्या घरासमोरून वाहत का? नाही. जिथे जमीन असते तिथं काही पाणी जमीन आतमध्ये शोषून घेते. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द रेन. द रेनी सीजन लास्ट फॉर 3 or 4 months. रेनी सीजन कोण कोणत्या मंथ मध्ये असतं सांगा मला. रेनी सीजन के कोण कोण से मंथ होते हे? पावसाळा ऋतूचे कोणते कोणते महिने असतात आपल्या भारतामध्ये? इंडिया में कौन से मंथ होते हे रेनी सीजन के? 4 months कौन से होते हे? अभी तो चालू हो गया बारिश, तो ये पहला मंथ है जून. जून के बाद कौन कौन से होते हैं बताइए, कौन बताएगा? कौन सा पावसाळ्याचे किती महिने असतात पावसाळ्याचे? जून, जुलाई, ऑक्टोबर, नोव्हेंबर. नो 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 नो, माईक बंद करायचं आहे. मधुरा प्रत्येक वेळी आन्सर सांगताना चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे, डायरेक्टली माईक ऑन करायचा नाही. इज माय वॉइस क्लिअर नाव गार्गी? एम आय क्लिअर नाव? येस गार्गी, इज माय वॉइस क्लिअर? ओके सी, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 months आहेत ते पावसाळ्याचे मंथ म्हणून आपण इंडियात मानतो की या 4 महिन्यांमध्ये आपल्याकडे पाऊस पडतो. अलॉंग विथ अस ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर राऊंड. आणि हे 4 महिने, हा 4 महिने पडणारा पाऊस आपल्यासोबतच जे काही दुसरे लिव्हिंग थिंग्स आहेत जसे प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती हे सुद्धा पूर्ण वर्षभर त्याचा वापर करत असतात. ओके, वेदांग कॅमेरा ऑफ करायचा आहे. इफ वी डू नॉट स्टोर वॉटर वॉट विल नॉट हॅव इनफ, वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. मग आपण हे पाणी फक्त 4 महिने आपल्याला पावसाचं पाणी मिळतं आणि पूर्ण वर्षभर आपल्याला ते वापरावं लागतं बरोबर वेगवेगळ्या गोष्टींसाठी. मग आपण हे पाणी जर साठवून नाही ठेवलं तर आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाणी पुरणार नाही. दॅट इज वाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. म्हणूनच आपण पाणी नेहमी पाण्याची नेहमी बचत केली पाहिजे. वॉटर मस्ट बी यूज इकॉनॉमिकली. पाणी एकदम काटकसरीने वापरलं पाहिजे. इन दिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग वॉटर. या धड्यात आपण पाणी कशा प्रकारे साठवू शकतो, पाण्याची साठवण कशा प्रकारे करू शकतो तेच शिकणार आहोत. ओके येस. ओल्ड वॉटर स्टोर्स म्हणजे जुन्या पद्धतीने पाणी कसं साठवलं जायचं. इन द ओल्डन डेज सेव्हरल मेथड्स ऑफ स्टोरिंग वॉटर वेर युज्ड इन अवर स्टेट. जुन्या काळात काय केलं जायचं, खूप पद्धती होत्या ज्याच्याने आपल्या देशामध्ये पाणी साठवून ठेवण्याची साठवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जायच्या. Nowadays these old water stores are rarely used. पण आता
पाणी साठवून ठेवण्याच्या जुन्या पद्धती आपण सध्या सगळीजण कमी वापरतो. हाउएव्हर देअर रिमेन्स कॅन बी सीन इन ऑल प्लेसेस. पण सगळीकडे जर तुम्ही जुन्या काळातील पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती आता वापरत नसाल तरी आपल्याला त्यांचे राहिलेले अवशेष पाहायला मिळतात. सम ऑफ देम आर व्हेरी ब्युटिफुल, त्यापैकी काही खूप सुंदर आहेत. वॉटर इन सम ऑफ दी स्टोर्स नेवर गेट डिप्लिक्टेड. या साठवणी अशा काहीतरी साठवणीच्या जागा आहेत जिथलं पाणी कधीच संपत नाही. मग ते चित्र कशाचं आहे सांगा मला, कोण सांगणार? हे चित्र दाखव, बघितलं सगळ्यांनी? बघा एकदा. ओके, कशाचं चित्र आहे? व्हॉट इज द पिक्चर ऑफ? ओके गार्गी, विहीर. ओके. विहिरीला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? स्पर्श. व्हॉट इज दॅट पिक्चर कॉल्ड? व्हॉट इज दिस? स्पर्श. स्नेहा, व्हॉट इज दिस? यस स्नेहा, क्या है वो? वेल टीचर. यस इट्स वेल. वेल, कुआ, विहीर. ओके, सो फर्स्ट सो स्टोरेज आहे वेल. ओके, सम रेन वॉटर सीप्स इन टू द ग्राउंड, वेल्स आर डग टू ऑप्टेन दिस वॉटर. मग विहिरी या कशासाठी खोदल्या जातात? मग जसं मी सांगितलं, काही पाणी डोंगरावरून वाहून खाली येतं जमिनीवर आणि काही पाणी वाहत राहतं तर काही जमिनीमध्ये मुरत, जमिनीमध्ये आतमध्ये शोषून घेतलं जातं, मुरत. आणि जेव्हा आपल्याला ते पाणी पाहिजे असेल तेव्हा आपण काय करतो? विहिरी खोदतो. जमिनीमध्ये आपण विहिरी खोदतो तेव्हा त्या विहिरीला पाणी कसं लागतं? पावसाचं पाणी जे जमिनीत मुरलेलं असतं ते विहिरीला लागतं. ओके, वॉटर टँक्स इन फोर्ट्स. बघा तुम्ही किल्ल्यावर गेला आहात का? सांगा मला कोण कोण गेलाय किल्ल्यावर? सांगा मला कोण कोण कोणी कोणी किल्ला पाहिलाय? येस टेल मी. ओके गार्गी हॅज. ओके, तर जर तुम्ही किल्ल्यावर गेला असाल तर किल्ल्यावर बघा पाणी साठवून ठेवण्यासाठी एक टँक, एक प्रकारचा टँक असतं. बघा इथे शिवनेरी किल्ल्यावरचा टँक दाखवलाय, दिसतोय का तुम्हाला? हौद, हौद म्हणतात त्याला. शिवनेरी किल्ल्यावरचा हौद दाखवलेला आहे इथे बघा. पीपल लिव्ड ऑन हिल फोर्ट्स इन द पास्ट. तसंच आपल्याला माहितीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लोक किल्ल्यावर सुद्धा राहायची. मग त्यांची पाण्याची सोय पूर्ण होण्यासाठी तिथे हौद खोदले गेले, हौद बांधले गेले, टँक बांधले गेले. ओके, दे ऑल्सो नीडेड वॉटर. द फोर्ट्स हॅड रिझर्वॉयर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. मग किल्ल्यांवर काय केलं जायचं? तलाव किंवा पाणी साठवण्यासाठी हौद किंवा विहिरी बांधल्या जायच्या आणि त्यामध्ये पाण्याची साठवण केली जायची, जेणेकरून ते पाणी त्या किल्ल्यांवर राहणाऱ्या जनतेला पुरवलं जाईल. ओके येस.
आवाज येतो का माझा? येस, आय एम ऑडिबल. ओके, आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. लाईट नसल्यामुळे माझा नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे सारखं सारखं लेफ्ट होण्यापेक्षा आपण इथे स्टॉप करूया. आणि तुमचा हे राहिलेला जो अर्धा तास आहे, आज आपण 3:30 पर्यंत कम्प्लीट केले, राईट? तुमचा जो राहिलेला अर्धा तास आहे तो तुम्हाला उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये ॲडजस्ट करून दिला जाईल. ओके, तुमचा EVSचा अर्धा पार्ट घेतला जाईल तिथे. ओके, नाव यू ऑल कॅन लीव दी क्लास. येस, ओके, बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय. येस स्वराज, यू कॅन लीव द क्लास नाव. बाय, आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके.